हॅलो डिअर ऑल, आय एम संतोष वाघ अँड वेलकम टू चॅनल लर्न इट बाय संध्या वाघ. आज आपण पाहणार आहोत क्लास 10 मॅथमॅटिक्स पार्ट 1 मधील प्रॉब्लेम सेट 4B, चॅप्टर आहे फायनान्शियल प्लॅनिंग. फायनान्शियल प्लॅनिंगमधील आपण सर्व प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह केलेले आहेत, प्रॉब्लेम सेट 4A देखील सॉल्व्ह केलेले आहेत आणि आता प्रॉब्लेम सेट 4B मधील टोटल 11 क्वेश्चन्स आहेत. त्यातले ह्या व्हिडिओमध्ये आपण पहिले 5 क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत आणि नंतरचे राहिलेले क्वेश्चन्स नंतरच्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करणार आहोत. तर सुरुवात करूया. क्वेश्चन नंबर 1 दिलेला आहे, राईट द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द फॉलोईंग क्वेश्चन्स. त्यामधला पहिला सब क्वेश्चन आहे, इफ द फेस व्हॅल्यू ऑफ शेअर इज ₹100 अँड द मार्केट व्हॅल्यू इज ₹75, देन विच ऑफ द फॉलोईंग स्टेटमेंट इज करेक्ट. तर आपल्याला माहिती आहे की ज्या शेअरची फेस व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यूमध्ये डिफरन्स असतो त्यावेळी आपण त्या शेअरला एकतर प्रीमियममध्ये म्हणतो किंवा डिस्काउंटमध्ये म्हणतो. तर त्यावेळेस कसं म्हणायचं, जर मार्केट व्हॅल्यू जर जास्त असेल तर त्याला आपण प्रीमियममध्ये म्हणणार आणि जर मार्केट व्हॅल्यू जर फेस व्हॅल्यूपेक्षा कमी असेल तर त्याला आपण डिस्काउंटमध्ये म्हणणार. तर आपले जे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत तर 4 ऑप्शन्समध्ये आपल्याला त्या ठिकाणी मार्केट व्हॅल्यू काय आहे, कमी आहे, बरोबर आहे की नाही, फेस व्हॅल्यूपेक्षा कमी आहे म्हणजे डिस्काउंटमध्ये आहे. तर 2 ऑप्शन्स आहेत बी आणि डी, त्यापैकी 1 ऑप्शन करेक्ट आहे. तर करेक्ट ऑप्शन कसं ओळखायचं, तर दोन्हीमधला डिफरन्स किती आहे, फेस व्हॅल्यू आहे 100, मार्केट व्हॅल्यू आहे 75, दोन्हीमधला डिफरन्स किती आहे 25, म्हणजे ह्या हा जो शेअर आहे तो डिस्काउंटमध्ये असणार आहे ₹25. मग या ठिकाणी आपला आहे द शेअर इज ॲट अ डिस्काउंट ऑफ ₹25. तर ऑप्शन बी इज करेक्ट वन. सिम्पल कन्सेप्ट आहे यामध्ये, प्रीमियम आणि डिस्काउंट कसं ओळखायचं, तर मार्केट व्हॅल्यू जर कमी असेल तर त्याला आपण डिस्काउंटमध्ये म्हणणार आणि जर मार्केट व्हॅल्यू फेस व्हॅल्यूपेक्षा जास्त असेल तर त्याला आपण प्रीमियममध्ये म्हणणार. तर हे 2 स्टेटमेंटपैकी ऑप्शन बी इज करेक्ट वन. त्यानंतर सेकंड सब क्वेश्चन पहा, व्हॉट इज द अमाऊंट ऑफ डिव्हिडंड रिसिव्ड पर शेअर ऑफ द फेस व्हॅल्यू ₹10 अँड द डिव्हिडंड डिक्लेअर इज 50%. आपल्याला माहिती आहे की डिव्हिडंड दिलेला असतो तो फेस व्हॅल्यूवर दिलेला असतो. फेस व्हॅल्यू एका शेअरची दिलेली आहे ₹10 आणि ह्या ₹10 50% डिव्हिडंड डिक्लेअर केलेला आहे. तर रफमध्ये आपण जर कॅल्क्युलेशन करायचं म्हटलं तर आपल्याला कशा पद्धतीने लिहिता येईल, फेस व्हॅल्यू आहे आपल्याकडं, फेस व्हॅल्यू दिलेली आहे ₹10, फेस व्हॅल्यू ऑफ शेअर इज इक्वल टू ₹10. आता ह्या ₹10 50% डिव्हिडंड डिक्लेअर केलेला आहे. 50% कसं घेणार, मग डिव्हिडंड जो आहे तो डिव्हिडंड इन रुपीज जर कॅल्क्युलेट करायचं म्हणलं तर 50% आहे कशाच्या, 50% म्हणजे 50/100, पण कशाच्या, तर फेस व्हॅल्यूच्या. फेस व्हॅल्यू किती आहे ₹10. या पद्धतीने आपण कॅल्क्युलेशन करू शकतो, म्हणजे 50% ऑफ ₹10 हे जर कॅल्क्युलेशन केलं तर किती येणार आहे, हा 0 जाईल, हा 0, हा 0, हा 0, म्हणजे किती आलेलं आहे ₹5. म्हणजे ₹10 50% त्याच्या अर्धा, 50% म्हणजे काय, अर्धा, ₹10 अर्धा किती आहे ₹5. तर अतिशय सिम्पल क्वेश्चन आहे. तर या ठिकाणी ऑप्शन बी इज करेक्ट वन. त्यानंतर तिसरा सब क्वेश्चन पहा, द एनएव्ही ऑफ अ युनिट इन म्युच्युअल फंड स्कीम इज ₹10.65. या ठिकाणी पॉईंट आहे लक्ष द्या, ₹10.65, देन फाइंड द अमाऊंट रिक्वायर्ड टू बाय 500 सच युनिट्स. एका युनिटची एनएव्ही किती आहे, 10.65 आहे. तर आपल्याला 500 एनएव्हीची टोटल अमाऊंट आपल्याला कॅल्क्युलेट करायची, म्हणजे सिम्पल आहे, दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. मल्टिप्लिकेशन करताना फक्त जो डेसिमल पॉईंट आहे त्याकडे थोडं लक्ष द्या, म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेशन व्यवस्थित. तर कॅल्क्युलेशन करताना काय येणार आहे, एका एनएव्हीची व्हॅल्यू आहे 10.65 आणि आपल्याला 500 तसे युनिट्स घ्यायचे, दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. या ठिकाणी आता पॉईंट आहे, बरोबर आहे की नाही, आणि हे 2 0 आहेत, म्हणजेच याचा कसं होणार आहे, 10.65 × 5 आलं लक्षात. हे 2 0 आणि हे 2 पॉईंट आपण एकमेकांना नलिफाय केलेले. कॅल्क्युलेशन जर केलं तर या ठिकाणी 25, नंतर या ठिकाणी 32, 3 आलेले आहेत आणि या ठिकाणी 5, 5, 3, 2, 5. सिम्पल कॅल्क्युलेशन आहे, ऑप्शन ए इज करेक्ट वन. या ठिकाणी दुसरा ऑप्शन देखील आहेत, या ठिकाणी कन्फ्युजन करण्यासाठी 3, 5 दिलेला आहे, या ठिकाणी 2 0 एक्स्ट्रा दिलेले आहेत. तर फक्त कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे, या ठिकाणी ऑप्शन ए इज करेक्ट वन. आणि त्यानंतर आता रेट ऑफ GST ऑन द ब्रोकरेज इज, हे आपल्याला माहिती आहे, आपण आधी स्टडी केलेलं आहे, 18% हा रेट ऑफ GST नेहमी असतो. या ठिकाणी ऑप्शन सी इज करेक्ट वन. त्यानंतर फिफ्थ सब क्वेश्चन पहा, टू फाइंड द कॉस्ट ऑफ 1 शेअर ॲट द टाइम ऑफ बाईंग
The amount of brokerage and GST is to be dash dash the market value of share. आपल्याला प्रोसिजर माहिती आहे. एका शेअरची फेस व्हॅल्यू असते, ती फेस व्हॅल्यू कंपनीने डिसाईड केलेली असते जेव्हा तो लॉन्च केलेला असतो. परंतु ही फेस व्हॅल्यू जेव्हा आपण शेअर बाईंग किंवा सेल करत असतो त्यावेळी त्या शेअरची फेस व्हॅल्यूवर ते ट्रान्झॅक्शन होत नाही. त्यावेळी डिपेंड करतं की मार्केटची सिच्युएशन काय आहे, त्या कंपनीची सिच्युएशन काय आहे. त्यावेळी जेव्हा आपण बाईंग किंवा सेलिंग करतो त्यावेळी मार्केट व्हॅल्यू ही वेगळी असते. आलं लक्षात, त्या शेअरची मार्केट व्हॅल्यू ही वेगळी असते. तर ती एक तर जास्त असेल किंवा कमी असेल. जेव्हा जास्त असेल त्यावेळी आपण म्हणणार की तो शेअर प्रीमियममध्ये आहे, आणि जर मार्केट व्हॅल्यू फेस व्हॅल्यूपेक्षा कमी असेल तर त्यावेळी आपण म्हणणार की तो शेअर डिस्काउंटमध्ये. तर ज्यावेळेस ट्रान्झॅक्शन होत असतं, बाय किंवा सेल हे दोन ट्रान्झॅक्शन होणार आहे, बाय किंवा सेल हे दोन ट्रान्झॅक्शन होणार आहे, तर त्यावेळी आपल्याला माहिती आहे की त्यावर ब्रोकरेज असतो, जीएसटी देखील असतो. त्या ठिकाणी आपल्याला बाईंगचं विचारलेलं आहे, बरोबर. आपल्याला घ्यायचेत शेअर घ्यायचेत, त्यावेळी आपल्याला त्यावर ॲडिशनल ब्रोकरेज द्यावं लागणार आहे, ॲडिशनल जीएसटी देखील द्यावं लागणार. पण कशावर? मार्केट व्हॅल्यू द्यायचा. मग हे आपले सगळे ॲड होणार आहेत, ब्रोकरेज आणि जीएसटी हे ॲड होणार आहेत. मग या ठिकाणी आपण काय लिहू शकतो, ब्रोकरेज आणि जीएसटी इज टू बी ॲडेड टू द मार्केट व्हॅल्यू. तर ऑप्शन ए इज करेक्ट वन. आता जेव्हा आपण सेल करत असतो त्यावेळी हे ब्रोकरेज आणि जीएसटी त्या मार्केट व्हॅल्यूमधनं सबट्रॅक्ट होतात. ब्रोकरेजला, ब्रोकरला आणि गव्हर्नमेंटला तेवढा टॅक्स जो जात असतो सबट्रॅक्ट करत असतो मार्केट व्हॅल्यूमध्ये. पण कधी? जेव्हा आपण सेल करत असतो. या ठिकाणी आपल्याला बाईंगचं दिलेलं आहे. बाईंग करताना आपल्याला मार्केट व्हॅल्यू प्लस ब्रोकरेज प्लस जीएसटी एवढी अमाऊंट देऊन आपल्याला तो शेअर घेता येतो. तर ऑप्शन ए इज करेक्ट वन. आता आपले मल्टिपल चॉईस क्वेश्चन संपलेले आहेत. आता प्रॉब्लेम सेट 4B मधील क्वेश्चन नंबर 2 पहा. फाइंड द परचेस प्राइस ऑफ शेअर ऑफ फेस व्हॅल्यू ₹100 इफ इट इज ॲट प्रीमियम ऑफ ₹30. द ब्रोकरेज रेट इज 0.3%. आपल्याला माहिती आहे की जेव्हा आपण ट्रान्झॅक्शन करत असतो, सेल किंवा बाय करत असतो शेअरचे, त्यावेळी त्यामध्ये ॲडिशनल आपल्याला ब्रोकरेज द्यावं लागतं, आणि त्याचबरोबर GST देखील द्यावं लागतं. या ठिकाणी आता GST या ठिकाणी दिलेलं नाही, मग फक्त आपण ब्रोकरेज कन्सिडर करणार आहोत. जेव्हा आपल्याला परचेस करायचं आहे, जेव्हा आपल्याला घ्यायचा आहे शेअर घ्यायचा आहे, त्यावर आपल्याला ॲडिशनल ब्रोकरेज द्यायचा आहे. त्याचा रेट किती आहे? 0.3%. आता जेव्हा आपण ब्रोकरेज देत असतो त्यावेळी आपल्याला मार्केट व्हॅल्यूवर द्यायचा असतो. कुठल्याही शेअरची एक फेस व्हॅल्यू असती, ती फेस व्हॅल्यू या ठिकाणी दिलेली आहे ₹100. परंतु जेव्हा आपण सेल किंवा बाय करत असतो त्यावेळी आपल्याला मार्केट व्हॅल्यू माहीत पाहिजे असते. मार्केट व्हॅल्यूवर ब्रोकरेज किंवा GST डिसाईड केलेला असतो. तर मार्केट व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करणार? त्या ठिकाणी प्रीमियम दिलेला आहे. जेव्हा शेअर प्रीमियममध्ये असतो त्यावेळी मार्केट व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन फेस व्हॅल्यू. आलं लक्षात? मार्केट व्हॅल्यू ही फेस व्हॅल्यूपेक्षा ग्रेटर असते, त्यावेळी आपण त्याला शेअर प्रीमियममध्ये म्हणणार आहे. आता कितीने जास्त आहे? तर प्रीमियम ऑफ ₹30, म्हणजे ₹30 जास्त आहे. म्हणजे जर फेस व्हॅल्यू 100 असेल तर मार्केट व्हॅल्यू किती येणार आहे? साहजिक त्यामध्ये 30 ॲड करायचे. 30 ॲड केल्यानंतर येणारे मार्केट व्हॅल्यू 130 येणार आहे, बरोबर आहे की नाही? ₹130 ही मार्केट व्हॅल्यू झालेली आहे. आता ह्या मार्केट व्हॅल्यूवर ब्रोकरेज 0.3% ॲड केलेला आहे. 0.3% कशावर आहे? ₹130. म्हणजे आपल्याला टोटल जी परचेस प्राईस असणार आहे ती किती असणार आहे? ही मार्केट व्हॅल्यू तर आहेच आहे, प्लस ब्रोकरेज किती आहे? 0.3%, म्हणजे 0.3/100. पण कशाच्या? मार्केट व्हॅल्यूच्या. मार्केट व्हॅल्यू किती आहे? ₹130. हे जर कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला परचेस प्राईस ती मिळणार आहे. तर सिम्पल रफमध्ये तुम्हाला आयडिया आली असेल, आपण फेअरमध्ये व्यवस्थित लिहूया. तर सोल्युशन पहा. सुरुवातीला आपण गिवन लिहून घेऊया. फेस व्हॅल्यू ऑफ द शेअर ₹100, शेअर ॲट द प्रीमियम ऑफ ₹30, आणि ब्रोकरेज रेट इज गिवन 0.3%. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे परचेस प्राइस ऑफ द शेअर. आता सोल्युशनमध्ये सुरुवातीला आपल्याला मार्केट व्हॅल्यू फाइंड आउट करावं लागणार, कारण की ब्रोकरेज हा नेहमी मार्केट व्हॅल्यूवर कॅल्क्युलेट केला जातो, आणि जेव्हा डिव्हिडंड दिलेला असतो तो नेहमी फेस व्हॅल्यूवर कॅल्क्युलेट केला जातो. ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. तर मार्केट व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी शेअर कसा आहे? प्रीमियममध्ये आहे, म्हणजे मार्केट व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन मार्केट व्हॅल्यू ऑफ शेअर इज ग्रेटर दॅन फेस व्हॅल्यू ऑफ शेअर. त्याला रिझन काय आहे? शेअर इज ॲट प्रीमियम. आणि कितीनी? ₹30. मग मार्केट व्हॅल्यू फेस व्हॅल्यूपेक्षा ₹30 जास्त असणार आहे, म्हणजे मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू फेस व्हॅल्यू प्लस ₹30. आणि ₹30 ॲड केले 100 मार्केट व्हॅल्यू, फेस व्हॅल्यू ₹100 आहे, म्हणजे मार्केट व्हॅल्यू आपल्याला मिळालेली ₹130. ही झाली आपली मार्केट व्हॅल्यू. आता ह्या मार्केट व्हॅल्यूवर आपल्याला ब्रोकरेज फाइंड आउट करायचं. ब्रोकरेज रेट किती दिलेला आहे? 0.3%.
आता नाव ब्रोकरेज रेट इज 0.3%, पण कशावर? तो ब्रोकरेज तो मार्केट व्हॅल्यूवर असणार आहे. म्हणजेच ब्रोकरेज व्हॅल्यू पर शेअर, एका शेअरची ब्रोकरेज व्हॅल्यू किती येणार आहे? तर ती असणार आहे 0.3% ऑफ मार्केट व्हॅल्यू ऑफ शेअर. मार्केट व्हॅल्यू ऑफ शेअर आपण कॅल्क्युलेट केलेली ती ₹130, म्हणजे 0.3% म्हणजे 0.3/100 इंटू ₹130. हे जर कॅल्क्युलेशन केलं तर हा झिरो जाणार आहे. म्हणजेच 13 × 0.3 म्हणजे येणार आहे 3.9 आणि अपॉन हा 10 म्हणजेच काय येणार आहे ₹0.39. हा झाला ब्रोकरेज, एका शेअर मागं ब्रोकरेज एवढा आलेला आहे. आणि हा जर ब्रोकरेज आपण मार्केट व्हॅल्यूमध्ये ॲड केला तर आपल्याला त्या शेअरची परचेस व्हॅल्यू मिळणार आहे. परचेस व्हॅल्यू ऑफ द शेअर कशी कॅल्क्युलेट करणार? या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे, परचेस प्राईस ऑफ द शेअर इज मार्केट व्हॅल्यू ऑफ द शेअर प्लस ब्रोकरेज. आता या ठिकाणी फक्त ब्रोकरेज दिलेला आहे, GST दिलेला नाही, त्यामुळे आपण GST या ठिकाणी ॲड करत नाही. ब्रोकरेज किती आलेला आपल्याला? 0.39 ॲड जर केला तर आपली परचेस प्राईस ऑफ द शेअर इज येणार आहे ₹130.39. हे झालं आपलं फायनल आन्सर. आता क्वेश्चन नंबर 3 आपण पाहूया. प्रशांत बॉट 50 शेअर्स ऑफ फेस व्हॅल्यू ₹100 हॅविंग मार्केट व्हॅल्यू ₹180. फेस व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यू डिफरंट आहे, त्यामुळं शेअर हा मार्केट व्हॅल्यू जास्त आहे, म्हणजे शेअर हा प्रीमियममध्ये असणार आहे. कंपनी गेव 40% डिव्हिडंड ऑन द शेअर, फाइंड द रेट ऑफ रिटर्न ऑन द इन्व्हेस्टमेंट. आता रेट ऑफ रिटर्न म्हणजेच काय? आपण किती इन्व्हेस्टमेंट केली आणि आपल्याला किती रिटर्न मिळाला, याचं जर आपण रिलेशन काढलं तर हे पर्सेंटेजमध्ये असतं. मग आपल्याला ते रेट ऑफ रिटर्न काढण्यासाठी आपल्याला 2 गोष्टी माहीत पाहिजे. आपण सम किती इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आणि आपल्याला रिटर्न किती मिळालेला आहे. तर यासाठी सम इन्व्हेस्टमेंट आपण किती कशी केलेली आहे, तर इन्व्हेस्टमेंट करताना आपण मार्केट व्हॅल्यूवर करतो आणि रिटर्न आपल्याला भेटतो. रिटर्न भेटलेला म्हणजे डिव्हिडंड भेटलेला आहे, तर डिव्हिडंड हा फेस व्हॅल्यूवर भेटतो. 2 रिलेशन लक्षात ठेवायचे नेहमी. हा जो डिव्हिडंड असतो, डिव्हिडंड हा नेहमी फेस व्हॅल्यूवर, याचं रिलेशन असतं ते फेस व्हॅल्यूशी. आणि जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट करतो म्हणजे परचेस करतो, इन्व्हेस्टमेंट करतो म्हणजे परचेस करतो, तर त्याचं रिलेशन हे नेहमी मार्केट व्हॅल्यूशी असतो. त्यावेळी आपल्याला डिव्हिडंड टोटल कॅल्क्युलेट करायचा असतो, त्यावेळी आपल्याला फेस व्हॅल्यू माहीत पाहिजे. आणि जेव्हा आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची, परचेस करायचं आहे, त्यावेळी आपल्याला मार्केट व्हॅल्यू त्या शेअरची माहीत पाहिजे. आता दोन्हीमधलं रिलेशन काय? प्रीमियम दिलेलं आहे, म्हणजे मार्केट व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन फेस व्हॅल्यू. आलं लक्षात? कारण की शेअर हा प्रीमियममध्ये आहे. मार्केट व्हॅल्यू पहा तुम्ही 180 आहे, शेअर फेस व्हॅल्यू 100 आहे, म्हणजे शेअर हा नेहमी हा प्रीमियममध्ये असणार आहे. तर रफमध्ये तुमच्या लक्षात आलं असेल, जो रेट ऑफ रिटर्न आहे, रेट ऑफ रिटर्न आहे तो, त्याचा फॉर्म्युला काय असणार आहे? आपल्याला जो टोटल इन्कम आहे, टोटल इन्कम मिळालेला आहे. आता इन्कम आपल्याला कशामध्ये मिळालेला आहे? तर डिव्हिडंडमध्ये मिळालेला आहे. बरोबर आहे की नाही? डिव्हिडंड जो असेल तो डिव्हिडंड आपल्याला म्हणजे इन्कम झालेला आहे. आणि इन्व्हेस्टमेंट आपण जी केलेली आहे, इन्व्हेस्टमेंट म्हणजे केली, आपण परचेस केलेली आहे, सम इन्व्हेस्ट जी आपण केलेली आहे ती या ठिकाणी येणार आहे. आणि ह्या रेशोला जर आपण 100 मल्टिप्लाय केलं तर आपल्याला पर्सेंटेजमध्ये रेट ऑफ रिटर्न मिळणार आहे. आणि रेट ऑफ रिटर्न नेहमी पर्सेंटेजमध्ये असतो. तर हा सिम्पल फॉर्म्युला आहे, त्या सिम्पल फॉर्म्युला यूज करून आपण रेट ऑफ रिटर्न कॅल्क्युलेट करूया. रफमध्ये तुमची आयडिया आली असेल, आपण फेअरमध्ये व्यवस्थित लिहूया. तर सोल्युशनला आपण सुरुवात करूया. सुरुवातीला गिवन लिहिलेलं आहे, फेस व्हॅल्यू ऑफ द शेअर ₹100, मार्केट व्हॅल्यू ऑफ द शेअर ₹180. हे सगळं गिवन आहे आपल्याला. नंबर ऑफ शेअर्स 50 आणि डिव्हिडंड रेट दिलेला आहे 40%. आता डिव्हिडंड रेट हा पर शेअर असतो, पण त्यावेळी आपल्याला फेस व्हॅल्यू कन्सिडर करायची असते. आता आपल्याला फाइंड आउट करायचं रेट ऑफ रिटर्न. आणि सोल्युशनमध्ये आपण लिहूया की रेट ऑफ रिटर्नचा जो फॉर्म्युला आहे तो काय आहे? डिव्हिडंड इन्कम डिवायडेड बाय सम इन्व्हेस्टेड. या ठिकाणी आता फक्त डिव्हिडंड इन्कम जो आहे तो फक्त डिव्हिडंड थ्रू आलेला आहे. जर आपण शेअर सेल केले असते तर आपल्याला जी सेल केल्यानंतर जी प्राईस आहे ती देखील आपल्याला इन्कममध्ये आली असती, परंतु या ठिकाणी फक्त डिव्हिडंड दिलेला आहे. म्हणून आपण इन्कममध्ये फक्त डिव्हिडंड इन्कम घेणार आहोत. आणि सम इन्व्हेस्टमेंट आपण केलेली आहे ती म्हणजे परचेस करताना, ती या ठिकाणी येणार आहे. आणि त्याला 100 मल्टिप्लाय केल्यानंतर रेट ऑफ रिटर्न हा पर्सेंटेजमध्ये येणार आहे. त्यासाठी आपल्याला डिव्हिडंड इन्कम कॅल्क्युलेट करावं लागेल, सम इन्व्हेस्टमेंट जी आहे ती कॅल्क्युलेट करावं लागणार आहे. तर सुरुवातीला आपण डिव्हिडंड इन्कम जो आहे तो कॅल्क्युलेट करूया. डिव्हिडंड इन्कम कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला
काय माहीत पाहिजे, फेस व्हॅल्यू माहीत पाहिजे, कारण की डिव्हिडंड नेहमी फेस व्हॅल्यूवर दिलेला असतो. किती दिलेला आहे, 40%, म्हणजे 40/100, पण कशाच्या, फेस व्हॅल्यू ऑफ द शेअर. फेस व्हॅल्यू ऑफ द शेअर किती आहे, ₹100, म्हणजे 40/100 × 200, आणि नंबर ऑफ शेअर्स किती आहे, 50, म्हणजे टोटल डिव्हिडंड इन्कम आपल्याला मिळणार आहे. कॅल्क्युलेशन सिंपल आहे, हा 100 आणि 100 जाणार आहे, दोघांचं मल्टिप्लिकेशन ₹2000 येणार आहे. डिव्हिडंड जो आपल्याला मिळालेला आहे 50 शेअर्स थ्रू, तो आलेला ₹2000, ही आपल्याला इन्कम झालेला आहे. मग आपल्याला इन्व्हेस्टमेंट देखील कॅल्क्युलेट करायची, ती इन्व्हेस्टमेंट कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला मार्केट व्हॅल्यूची गरज पडणार आहे, तर आपण ती कॅल्क्युलेट करूया. आता सम इन्व्हेस्टेड, ती आपली मार्केट व्हॅल्यूवर डिपेंड असणार आहे, मार्केट व्हॅल्यू ऑफ द शेअर इंटू नंबर ऑफ शेअर्स. एक लक्षात घ्या, या ठिकाणी फक्त मार्केट व्हॅल्यू दिलेली आहे, या ठिकाणी ब्रोकरेज किंवा GST ॲड केलेलं नाही, म्हणजे कॉम्प्लिकेशन केलेलं नाही, फक्त मार्केट व्हॅल्यूवर आपल्याला इन्व्हेस्टमेंट कॅल्क्युलेट करायची. तर मार्केट व्हॅल्यू ₹180 आहे, नंबर ऑफ शेअर्स 50 आहे, दोघांचं मल्टिप्लिकेशन येणार आहे 9000. ही झाली आपली इन्व्हेस्टमेंट. मग आपण जर फॉर्म्युलामध्ये टाकलं रेट ऑफ रिटर्न आपल्याला कॅल्क्युलेट करण्यासाठी, डिव्हिडंड इन्कम डिवायडेड बाय सम इन्व्हेस्टमेंट, तर या ठिकाणी डिव्हिडंड इन्कम आपण 2000 कॅल्क्युलेट केलेला आहे, सम इन्व्हेस्टमेंट आपली 9000 आलेली आहे, आणि इन 200 केलं की आपल्याला रेट ऑफ रिटर्न हा पर्सेंटेजमध्ये मिळणार आहे. आलं लक्षात, तर पर्सेंटेजमध्ये मिळणार आहे, म्हणजे आपल्याला फक्त कॅल्क्युलेशन करायचं या ठिकाणी. या ठिकाणी हे 30 गेले, हे 30 गेले, म्हणजे 100 × 2 म्हणजे 200/9, आणि हे जर आपण डिव्हिजन केले तर या ठिकाणी येणार 9 × 9 = 18, परत 2 = 20, 9 × 18 या ठिकाणी आता पॉईंट येणार आहे, नंतर परत 2 राहिलेले आहेत, म्हणजे 9 × 2, आता हे कंटिन्यू होणार आहे. म्हणजे आपला आन्सर काय आलेलं आहे, रेट ऑफ रिटर्न ऑन द इन्व्हेस्टमेंट इज 22.2%. तर सिम्पल वेने आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे. आपल्याला दोन थिंग्स माहीत पाहिजे, आपण किती इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आणि आपण आपल्याला रिटर्न किती मिळाले, दोघांचा रेशियो जर घेतला तर आपल्याला रेट ऑफ रिटर्न कॅल्क्युलेट करता येतो. यानंतर आपण प्रॉब्लेम सेट 4B मधील क्वेश्चन नंबर 4 पाहूया. फाइंड द अमाउंट रिसिव्ड व्हेन दी 300 शेअर्स ऑफ फेस व्हॅल्यू ₹100 वेअर सोल्ड ॲट डिस्काउंट ऑफ ₹30. म्हणजे आपण सेल केलेला आहे, शेअरचा शेअर केलेला आहे, परंतु सेल करताना आपल्याला मार्केट व्हॅल्यू माहीत पाहिजे. तर मार्केट व्हॅल्यू इनडायरेक्टली दिलेली आहे, या ठिकाणी फेस व्हॅल्यू दिलेली आहे, परंतु सोल करताना डिस्काउंटमध्ये केलेला आहे. जेव्हा आपण शेअर हा डिस्काउंटमध्ये सेल करतो त्यावेळी फेस व्हॅल्यू ही ग्रेटर असते मार्केट व्हॅल्यूपेक्षा. अलग लक्षात, मार्केट व्हॅल्यू कमी असते कारण आपण डिस्काउंट दिलेला आहे. किती डिस्काउंट दिलेला आहे, 30 दिलेला आहे. फेस व्हॅल्यू किती आहे, 100 आहे, बरोबर आहे की नाही? आता ह्या फेस व्हॅल्यूमधून जर आपण 30 केले तर आपल्याला मार्केट व्हॅल्यू मिळणार आहे. यामधून जर आपण 30 केले, कारण आपण डिस्काउंट दिलेला आहे, तर ही जी व्हॅल्यू येणार आहे ₹70, ही काय असणार आहे, ही मार्केट व्हॅल्यू असणार आहे. ह्या मार्केट व्हॅल्यूला आपण सेल केलेलं, नंबर ऑफ शेअर्स किती आहे, 300 आहे. म्हणजे सिम्पल कॅल्क्युलेशन आहे, 300 शेअर्स आहेत, एका शेअरची मार्केट व्हॅल्यू 70 आहे, तर कॅल्क्युलेशन केलं तर किती येणार आहे, 21,000. म्हणजे आपण जेव्हा सेल करणार त्यावेळी आपल्याला ₹21,000 ही अमाऊंट मिळणार आहे. या ठिकाणी कॉम्प्लिकेशन केलेलं नाहीत, ब्रोकरेज किंवा GST या ठिकाणी कुठे दिलेलं नाही, फक्त आपल्याला सिम्पल कॅल्क्युलेशन करून हे आन्सर आणायचं. तर रफमध्ये आपण पाहिलं आहे, फेअरमध्ये व्यवस्थित लिहूया. तर आपण सोल्युशनला सुरुवात करूया. गिव्हन सुरुवातीला लिहिलेलं आहे, फेस व्हॅल्यू ऑफ द शेअर ₹100 आपल्याला दिलेली आहे, नंतर डिस्काउंट पर शेअर दिलेला आहे ₹30, आणि नंबर ऑफ शेअर्स दिलेले टोटल 300 नंबर्स. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे अमाऊंट रिसिव्ड आफ्टर सेल, म्हणजे हे 300 शेअर सेल केल्यानंतर जी अमाऊंट येणार आहे ती आपल्याला कॅल्क्युलेट करायची. जेव्हा आपण सेल करत असतो किंवा परचेस करत असतो त्यावेळी आपल्याला शेअरची मार्केट व्हॅल्यू माहीत पाहिजे असते. तर मार्केट व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करणार, डिस्काउंट दिलेलं आहे, वी नो ॲज शेअर इज ॲट डिस्काउंट देअरफॉर मार्केट व्हॅल्यू इज लेस दॅन फेस व्हॅल्यू. आता कितीनी लेस आहे, मार्केट व्हॅल्यू फेस व्हॅल्यूपेक्षा कितीने लेस आहे, तर डिस्काउंट किती दिलेला आहे, ₹30 दिलेला आहे पर शेअर. म्हणजे मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू फेस व्हॅल्यू मायनस डिस्काउंट पर शेअर, तो आलेला आहे ₹30. आता 30 केला 100 तर मार्केट व्हॅल्यू ऑफ द शेअर आलेली ₹70. आता हीच व्हॅल्यू आपल्याला सेल करताना उपयोगात येणार आहे. तर अमाऊंट रिसिव्ड आफ्टर सेल, बरोबर आहे ना, जेव्हा आपण सेल करतो त्यावेळी आपल्याला मार्केट व्हॅल्यू कन्सिडर करायला लागती. नंबर ऑफ शेअर दिलेले 300, फक्त या ठिकाणी आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे, अमाऊंट रिसिव्ड आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. अमाऊंट रिसिव्ड टोटल मार्केट व्हॅल्यू इंटू नंबर ऑफ शेअर्स, मार्केट व्हॅल्यू आहे ₹70, नंबर ऑफ शेअर्स 300, कॅल्क्युलेशन करा ₹21,000 येणार आहे. टोटल अमाऊंट रिसिव्ड इज ₹21,000, हे झालं आपलं फायनल आन्सर. आता या ठिकाणी लक्षात घ्या, कुठेही ब्रोकरेज किंवा GST दिलेलं नाही, त्यामुळं डायरेक्ट आपण कॅल्क्युलेशन करून आन्सर लिहिलेलं आहे.
म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल, जर ब्रोकरेज किंवा जीएसटी जर दिलेला असता तर आपल्याला यामधनं ते मायनस करावं लागलं असतं, तरच आपल्याला ती 21,000 मायनस करावं लागलं. ब्रोकरेज काहीतरी परसेंटेज असतो आणि जीएसटी आपल्याला माहिती की 18% असतो. तर ही सगळी अमाऊंट आपल्याला यामधनं डिडक्ट करून आपल्याला टोटल अमाऊंट मिळालेली असते, कारण आपण हे सेल करतोय. आणि जर आपल्याला परचेस करायचं असेल तर त्या अमाऊंट ऍड होतात. आपण मल्टिपल चॉईस क्वेश्चनमध्ये शेवटचा सब क्वेश्चन पाहिलेला आहे, किंवा आपण बाय करतो त्यावेळी ब्रोकरेज आणि जीएसटी ऍड होतो मार्केट व्हॅल्यूमध्ये, आणि जेव्हा आपण सेल करत असतो त्यावेळी ब्रोकरेज आणि जीएसटी हे सबट्रॅक्ट होत असतात. आता प्रॉब्लेम सेट 4B मधील क्वेश्चन नंबर 5 पहा. फाइंड द नंबर ऑफ शेअर्स रिसिव्ड व्हेन ₹60,000 वॉज इन्व्हेस्टेड इन द शेअर्स ऑफ फेस व्हॅल्यू ₹100 अँड मार्केट व्हॅल्यू 120. मार्केट व्हॅल्यू फार महत्वाची, लक्षात घ्या. या ठिकाणी फेस व्हॅल्यू दिलेली, परंतु जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट करतो म्हणजे परचेस करतो त्यावेळी आपल्याला मार्केट व्हॅल्यूचा रेफरन्स घ्यावा लागतो. मार्केट व्हॅल्यूवर आपल्याला नंबर ऑफ शेअर्स कॅल्क्युलेट करता येतील. सिम्पल सिम्पल आहे. या ठिकाणी टोटल इन्व्हेस्टमेंट आपले किती आहे? 60,000 आहे. आलं लक्षात? 60,000 आहे. आणि एका शेअरची व्हॅल्यू किती आहे? ₹120 आहे. आता या ठिकाणी फेस व्हॅल्यू दिलेली, परंतु फेस व्हॅल्यूचा आपल्याला उपयोग नाही. फेस व्हॅल्यूचा उपयोग कधी होतो? जेव्हा आपल्याला डिव्हिडंड मिळतो त्यावेळी आपल्याला फेस व्हॅल्यूची गरज पडते. परंतु आपण या ठिकाणी परचेस करतोय म्हणून मार्केट व्हॅल्यूची घ्यावं लागणार आहे. हे जर कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला नंबर ऑफ शेअर्स मिळणार आहे. तर हे सिम्पल कॅल्क्युलेशन आहे. सिम्पल कॅल्क्युलेशन किती येणार आहे? या ठिकाणी हा 0 जाणार आणि या ठिकाणी 500 येणार. बरोबर एक नाही तर नंबर ऑफ शेअर्स किती आहे? 500. हे आपण रफली कॅल्क्युलेट केलेलं आहे, व्यवस्थित आपण फेअरमध्ये लिहूया. तर सुरुवात करूया. गिवन सुरुवातीला लिहिलेलं आपण फेस व्हॅल्यू ऑफ द शेअर ₹100. आता या ठिकाणी फेस व्हॅल्यूचा आपल्याला उपयोग होणार नाही. मार्केट व्हॅल्यू ऑफ द शेअर ₹120 ही आपल्याला गरजेची आहे. नंतर टोटल अमाऊंट इन्व्हेस्टेड इज ₹60,000 हे देखील आपल्याला पाहिजे. आणि फाइंड आउट करायचं आहे नंबर ऑफ शेअर्स रिसिव्ड. सोल्युशनमध्ये पहा, वी नो टोटल अमाऊंट इन्व्हेस्टेड. आपण जी अमाऊंट इन्व्हेस्ट करणार आहोत ती कशी कॅल्क्युलेट करणार आपण? तर एका शेअरची मार्केट व्हॅल्यू इंटू नंबर ऑफ शेअर्स हा सिम्पल फॉर्म्युला आहे. या ठिकाणी आपल्याला काय काय माहिती आहे? टोटल अमाऊंट आपण इन्व्हेस्टमेंट किती दिली ती माहीत आहे. मार्केट व्हॅल्यू ऑफ द एका शेअरची माहीत आहे. मग आपण नंबर ऑफ शेअर्स कॅल्क्युलेट करू शकतो. या ठिकाणी आपण काय केलेलं आहे? नंबर ऑफ शेअर्स या ठिकाणीच ठेवलेले आहेत. मार्केट व्हॅल्यू ऑफ वन शेअर एका ठिकाणी इकडे ट्रान्सफर केलेले, म्हणजे ते डिव्हिजनमध्ये येणार आहे. तर टोटल अमाऊंट इन्व्हेस्टेड आपल्याकडे आहे ₹60,000. एका शेअरची मार्केट व्हॅल्यू आपल्याकडे ₹120. नंबर ऑफ शेअर्स आपण कॅल्क्युलेट करू शकतो. या ठिकाणी ₹ हे नलिफाय होणार आहे, म्हणजे नंबर ऑफ शेअर्स नंबर्समध्ये येणार आहेत. या ठिकाणी आलं लक्षात? तर हा झिरो गेला, 12 डिव्हिजन करा, या ठिकाणी येणार आहे 500. सिम्पल कॅल्क्युलेशन आहे. आन्सर आपलं असणार आहे नंबर ऑफ शेअर्स रिसिव्ड इज इक्वल टू 500. सिम्पल कॅल्क्युलेशन काय आहे? कारण या ठिकाणी ब्रोकरेज किंवा जीएसटी दिलेलं नाही. जर ब्रोकरेज जीएसटी जर दिलेला असता तर आपल्याला टोटल अमाऊंट इन्व्हेस्टेड याबद्दल ते मायनस करून आपल्याला नंबर ऑफ शेअर्स कॅल्क्युलेट करावं लागले. तर हा सिम्पल एक्झाम्पल होतं. आपलं आन्सर काय आलेलं आहे? नंबर ऑफ शेअर्स रिसिव्ड इज इक्वल टू 500. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी थांबूया आणि ह्या प्रॉब्लेम सेट 4B मधील जे रिमेनिंग क्वेश्चन्स आहेत ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करूया. दिस इज ऑल फॉर दिस व्हिडिओ. थँक्यू.